नक्कीच आपण पाहतोय क्रीडांगण क्रमांक 1 वर चालू असलेला सामना झुंजारकने विपक्ष पाटणेश्वरी नक्कीच बाजी मारली. तिथून विजयाचे शिल्पकार ठरलेत पाटणेश्वरी संघ. पाटणेश्वरी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाला विनंती आपलं सहभाग घेतल्याचं सन्मान चिन्ह घेण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच मी विनंती करतोय. नक्कीच झुंजारकने संघाच्या कर्णधाराला हितचिंतकाला खेळाडूला विनंती असेल आपण आपला सहभाग नोंदवल्याचा सन्मान चिन्ह घेऊन जायचं. आमची गोड आठवण तुमच्याकडं घरात ठेवण्यासाठी पा पहिलाच वारू रोखायचा प्रयत्न. नक्कीच चला आपण मधला स्पेस सोडा विनंती करतोय. नक्कीच कने संघाला विनंती करतोय या झुंजार कने संघाचा खेळाडू या आपला सन्मान सोहळा पार पडला जाईल. नक्कीच कने संघाचे पा छोटे खेळाडू येतात. खऱ्या अर्थानं उज्ज्वल भविष्य आहे कने गावाचे. हे दोन झुंजार खेळाडू त्यांचा सन्मान केला जातोय. क्रीडांगण क्रमांक 1 वर चालू असलेला सामना शिवशंभू पाटणेश्वरी 6 गुणांनी विजय प्राप्त झाला. आपलं हार्दिक अभिनंदन. चला आपण चेतन पाटील साहेबांना विनंती आहे. चेतन पाटील आपण मधले प्रेक्षकांना थोडं साईडला करा जेणेकरून मान्यवराचा शुभाग म्हणू येईल. अमित ठाकूर या आपण पहिला गुण आपण पाहतोय तारावीच्या बाजूने येताना. नक्कीच क्रीडांगण क्रमांक 1 वर पहिला पुकार दिला जाईल वाशी रोहा विरोधात शहापूर. आपण लगेचच जगत तयारी द्यायचं आहे. थर्ड रेटचा आवाज थर्ड रेटचा मोबाईल वाजलाय. नक्कीच करूया मरोचा खेळ असेल आता. यावेळ वारू आणि गुण प्राप्त होताना आपण पाहतोय. वासू थोडांगीचा झुंजार खेळाडू करावी संघाच्या कोर्ट मध्ये अक्षरशः झुंज देतोय. आणि यावेळी पहा चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तत्पूर्वी पहा दुसरा पुकार दिला जाईल वाशी रोहा विरोधात मसोबा युवक शहापूर. क्रीडांगण क्रमांक 1 वर रंगणारा हा सामना. पुकार क्रमांक 2 नक्कीच दुसरा पुकार दिला जाईल वाशी रोहा विरोधात मसोबा युवक शहापूर. चला लगेच जायचं आहे. येस मी विनंती करतोय आमचे द्रोणागिरीचे ट्रेकर दिनेश पाटील आणि देवीदास भंडा आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. तत्पूर्वी पा अक्षरशः पिंक पॅन्थर घेऊन खऱ्या अर्थानं मसोबा युवक शहापूर क्रीडांगण क्रमांक 1 वर ताबा घेतलाय. आपलं हार्दिक स्वागत आहे. चला मी विनंती करतोय. नक्कीच
धावी रोहा जसे बसोबा शापूर संघ उपस्थित झालाय क्रीडांगण क्रमांक 1 वर. नक्कीच नावामध्ये गलफट झाली, त्यामुळे आम्ही समस्व नाव आमच्यापर्यंत चुकीचं पोहोचवलंय, याकडे आपण लक्ष केंद्रित करा. चला धावी रोहा, लगेचच आपण आपला खेळाडूचा तापखाना घेऊन या क्रीडांगण क्रमांक 1 वर. क्रीडांगण क्रमांक 2 वर रंगणारा सामना झुंज देताना आपण पाहतोय टीबीएन कारावी विरोधात वायशूत उढांगी. कुसूर कुसूर चर्चा सत्र, गेम प्लॅनिंग आणि रणनीत्या. सूर्यकांत पाटील बोकरुडा यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय सूर्यकांत पाटील बोकरविडा, तसेच इथून पुनश्च एकदा रंगणार कबड्डीचा थरार. कबड्डी की होगी कहानी, रुपेश डाके की होगी जुबानी. मी विनंती करतोय सूर्यकांत पाटील बोकरविडा ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष, या आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. हॅलो हॅलो चेक चला खेळाडूंना मागे व्हा. योगेश भगत व्यासपीठाकडे चला. योगेश भगत यांना विनंती आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. तर पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सामना रसिकांना पाहायला मिळतोय वायुसूत ओडांगी विरुद्ध टीबीएम कारावी. सन्माननीय योगेश भगत यांना सरपंच साहेब संदेशजी पाटील आपल्याला बोलत आहेत. आपण व्यासपीठाकडे चला सन्मानपूर्वक. नक्कीच उपस्थित मान्यवरांना विनंती असेल. तत्पूर्वी आपण पाहतोय चंद्रकांतजी पाटील साहेब उपस्थित आहेत, आमचे बोकरडा गावाचे ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष म्हणून ज्यांना कामकाज पाहिले. नक्कीच आपला हार्दिक स्वागत असेल कमल चषकात भिंडकल नगरीत. स्वागतम सुस्वागतम सरच स्वागतम. ही लढत रसिकांसाठी पर्वणी ठरणार. मंदार पाटील एक जबरदस्त खेळाडू, आता झाल्या स्पर्धेत घनाघाती हल्ला, मात्र रोखला गेलाय वारू टीबीएम कारावी. मी मिलिंद पाटील यांना विनंती करतो की आपण मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. चंद्रकांतजी सूर्यकांतजी पाटील साहेब आपण पाहतो या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष बोकरविडा सूर्यकांत पाटील साहेब आपण पाहतोय. भारत पेट्रोलियम मध्ये खऱ्या अर्थानं कार्यरत असताना आपण पाहतोय चांगल्या पद्धतीनं कामकाज पाहिलेले सूर्यकांतजी पाटील साहेब, नक्कीच आपलं हार्दिक स्वागत. नक्कीच स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. चला ग्राउंड नंबर 2 वर 1 वर धावी रोहा विरुद्ध म्हसोबा युवक शहापूर. चला सामनाधिकारी योगेशजी भगत यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं. योगेशजी भगत साहेब हा योगेश भगत ग्रामपंचायत माजी उपसरपंच पेंडकल यांचं शुभागमन झालंय. या योगेश दादा आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. एक लाजवाब सामना वायुसूत ओडांगी आता झालेल्या स्पर्धेत बक्षीस पात्र ठरलेला असा हा संघ, मात्र आज मैदानावर काय खेळी करणार. ग्राउंड नंबर 2 साठी पहिला पुकार वर्सुआई वाशीपेन विरुद्ध जय हनुमान उचेडे. ग्राउंड नंबर 1 वर पहिला 2 वर पहिला पुकार. तर ग्राउंड नंबर 1 वर चालू असलेला सामना म्हसोबा युवक शहापूर
विरुद्ध झुंज देतोय प्रतिस्पर्धी संघ धावी रोहा। खेली मेलीच्या वातावरणात ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करते। कमल चषक 2024 कुणाच्या नावावर? लाजवाब आणि दर्जेदार आयोजन, दोन्ही मैदान युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहेत। गुणसंख्या पाहिली तर टीबीएम करावी 10, वाईस दोडांगी 5, परंतु ओडांगी संघ पलटवार करणार। ऋतिक पाटील चढाई करेल वायसुध ओडांगी संघाचा आशेचा किरण म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात। पलटवार होईल मैदानावर। वावे येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धे हे दोन्ही संघ बक्षिसास पात्र होते। नक्कीच धन्यवाद। तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित बेंडकर ग्रामपंचायत माजी उपसरपंच आदरणीय सन्माननीय योगेशजी भगत साहेब आपण पाहतोय। मी विनंती करतोय मिलिंद पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते योगेशजी भगत साहेबांचा सन्मान करायचा आहे। डॅशिंग व्यक्तिमत्व, एक उत्तम पर्सनॅलिटी आपण पाहतोय ज्यांची त्यांचा सन्मान केला जातोय योगेश भगत साहेबांचा। या कार्यक्रमाप्रसंगी आपलं हार्दिक स्वागत, आपण अमूल्य वेळ खर्च करून इथे उपस्थित झालात। स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम। ग्राउंड नंबर 1 साठी पहिला पुकार नवकिरण भेंडकल विरुद्ध नेरल कर्जत। आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 1 साठी जयतयत राहायचा आहे। चढाईसाठी मंदार पाटील। आज आपल्या संघासाठी धारदार चढाया करेल का? हो हो, गणी याला टिपला गेलाय। कोपरा रक्षक एक घनाघाती हल्ला करणारा हाच तो सुशांत पाटील याला टिपलाय। आज डिफेन्सच्या बाबतीत जबरदस्त कामगिरी करेल हे दोन्ही संघ। संदेश पाटील असेल बालमित्र सॉरी टीबीएम कारावी संघाकडून, तर इकडे पाहायला मिळेल मंदार पाटील। अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ। जय हनुमान उचडे वर्सुआई वाशीपेन। जय तयद्राचे ग्राउंड नंबर 2 साठी पहिला पुकार। मान्यवराचे शुभागमन पहा। येस गणेश जी भुईर साहेब, नवघर गणेश भुईर या आपलं हार्दिक स्वागत। नवघर भेंडकल म्हटलं तर खऱ्या अर्थानं दोन्ही नजीकची गावं आमचे भुईर कुटुंबातील गणेशजी भुईर आलेत। तसेच नक्कीच विभेश ठाकूर पिंटू आमच्या पिंटकल गावातील खऱ्या अर्थानं पिंटू दादांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं। विभेश ठाकूर या खऱ्या अर्थानं विभेशजी यांना विनंती आहे। त्यांच्या समवेत संकेत मात्रे यांना देखील विनंती असेल। संकेतजी मात्रे या आपलं देखील हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। कैक मान्यवरांचे शुभागमन, प्रत्येकाचा सन्मान देखील केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून। वायुसूत ओडांगी विरुद्ध टीबीएम कारावी, कावी रोहा विरुद्ध म्हसवा युवक शहा। विपक्ष यांना विनंती, आपण व्हीआयपी डायसवर स्थानापन्न व्हायचं पहा। व्हीआयपी गाईज आहेत, अक्षरशः एक वेगळी चोळख आहे त्यांची या भेंडकल गावामध्ये। खऱ्या अर्थानं दादांचा नक्कीच खऱ्या अर्थानं शिव शंभूचे निस्सीम भक्त। तत्पूर्वी आपण गणेश
भुईर याचा सन्मान करूया, गणेश भुईर नवघर यांचा सन्मान केला जाईल या कार्यक्रमाप्रसंगी, गणेशजी यांचा सन्मान केला जातोय. हे क्षणचित्र देखील टिपले जात आहेत कॅमेऱ्याच्या कंदनामध्ये. त्यानंतर विभेश यांचा सन्मान करायचा आहे, पहा विभेश ठाकूर त्यांचा सन्मान करूया आपण. वायुसुत ओडांगीच्या प्रांगणात, वायुसुत ओडांगी 40+ स्पर्धेमध्ये तुमचा सिनियर संघ लाजवाब खेळी गेली होती. विभेशाचा इथे सन्मान करूया आपण. नक्कीच विभेश दादांचा सन्मान केला जातो या कार्यक्रमाप्रसंगी. मी अमोल ठाकूर यांना विनंती करतोय आपण देखील स्थानापन्न व्हा. पहा ही स्पर्धा घरे बसल्या देखील सायप्रित लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. युट्यूब टेलिकास्ट, एलईडी टीव्ही, त्यानंतर आपण पाहिलं तर लॅपटॉपच्या माध्यमातून घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. थेट या स्पर्धेचा आनंद या रायगड मध्ये नव्हे तर गोवामध्ये देखील घेतला जातोय. पहा मी विनंती करतोय मधील प्लेस आपण प्लीज आता खाली करा, कारण की आमचे प्रमुख अतिथी VIP गाईस यांचा शुभागमन होताना आपण पाहतोय. या दिलीप ठाकूर तत्पूर्वी थोड्याच वेळात VIP गाईस यांचं शुभागमन पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने रुपेश सर तुमच्या विभागामध्ये एक नवी ओळख ज्याने निर्माण केली ते छोटम शेठ यांचं थोड्याच वेळात शुभागमन पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थानं मिलिंदजी पाटील यांच्या विनंतीला अगदी मान देऊन थेट अलिबाग होऊन खूप मोठा पल्ला पार करून असते आपल्या उरण तालुक्यात आज करून बेंडकल गावात कमल चषकासाठी सध्याच्या भेट देण्यासाठी येत आहेत. त्यांचं नक्की थोड्याच वेळात शुभागमन असेल. नक्कीच मी विनंती करतो जाना पाटील साहेबांना की आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जाना पाटील साहेब नक्कीच क्रीडांगण क्रमांक 1 वर ताबा घ्यायचा आहे. सर येतात बा पोहोचलेत. रसे जगावे छाताडावर आव्हानांच लावून अत्तर, नजर रोकणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. 13-8-8-13 संघाची पूर्ण दारोमदार मशाल ज्याच्या हाती असा हा चढाईसाठी निघालाय मंदार पाटील. TBM कारावी संघाच्या प्रांगणात बोनस चोरलाय त्याला प्रत्युत्तर संदेश पाटील याच. रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व प्रौढगट साहिल पाटील कोपरक्षकाच्या भूमिकेत ओडांगी संघाकडून. लाल मातीचा छाबा तू, मर्द दिलांचा राजा तू, जन्मा येले पुन्हा आता असा सूर्याचा किरण तू. किरण पाटील यांचा हा संघ ज्याने रायगडचा कॅप्टन कुल सदरक्षण आहे, खरनिग्रह आहे रायगड पोलीस दलात, आणि खरोखर आपला खेळाच्या माध्यमातून रायगड जिल्हा ज्याने हदरवून सोडला, परंतु आज आपल्यातून निघून जरी गेला असले त्यांच्या आठवणीला उजाला नक्की देणं दिलं जाईल. नक्कीच पहा क्रीडांगण क्रमांक 1 आणि क्रीडांगण क्रमांक 2 वर कोणताही खेळाडू कोणीही संघाचा एका चढाईत 3 गुण प्राप्त करेल त्या खेळाडूला विपेश विजय ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, 1000 1000 वाढवण्यात आले, 1000 रुपयाचं पारितोषिक. एका चढाईत 3 खेळाडू येणं गरजेचं आहे रुपेश सर. हेंडकल नगरी म्हटलं तर खरोखर पैशांचा पाऊस मान्यवरांकडून येतोय. एका चढाईत 5 गुण मिलवाने 1000 रुपये घेऊन जा रोख कॅश. मान्यवर व्यासपीठावर विराजमान आहेत, खेळाडूंना सुवर्ण संधी आहे.
मेहनत करावी लागेल, कारण 5 गुण मिळवणं म्हणजे मैदानात खाऊ काम नव्हे, रक्ताच पाणी करावा लागेल. विभेश विजय ठाकूर या दानशूर व्यक्तिमत्वाकडून इथे ऑफर आल्या, 5 गुण 1000 रुपयाचं पारितोषिक. खरोखर बैलगाड्यांचे शौकीन. राज्यात बघा किती बी भीड, बनतो या क्राऊड, असतो अंतर ठेवून आम्हीच पुढ, जस काय बोले ट्रेनचा स्पीड, असा वेग मैदानात कोण घेईल, वाऱ्यासारखा वेगवान कोण ठरेल मैदानावर. 6-13, 10-13, 3 गुणांची नाम मात्र आघाडी, काय पलटवार केलाय मैदानावर. अर्थात ओढांगी संघ माघार घेणार नाही आणि त्याला मात्र व्यूहरचना करावी लागेल संदेश पाटील या वाघाला. अरे पेटतील मशाली विजतील मशाली, सूर्य कधी विझणार नाही, कोणी कितीही करा प्रयत्न, कबड्डीवाला मोडेल पण वाकणार नाही. मेहनत करेल मैदानात तोच समालोचन कक्षामध्ये येऊन स्वीकारणार या कमाल चषकाला. खरोखर उत्कृष्ट चढाई, सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि पक्कडसाठी स्पोर्ट सायकल आहेत. कुणाच्या गावी जाणार बिना पेट्रोलची ही गाडी, मजा येईल मैदानावर. पुन्हा एकदा मंदार वाईस धोडांगी संघाकडून आशेचा किरण घेऊन निघालाय, चमकेल का हा किरण मैदानात. आणि मात्र जबरदस्त अँकल होल्ड, मंदार पाटील याचा वारू रोखला गेलाय ग्राउंड नंबर 2 वर. भसोबा युवक शहापूर संघाचा उगवता सितारा साहिल पाटील माघार घेतोय. तर टीबीएम कारावी संघाचा हा नवयुवक मूर्ती बघा, लहान आहे पण आग आहे आग. शेवटची 4 मिनिटं पंचांचा इशारा येतोय, मात्र माघार त्याला प्रत्युत्तर ऋतिक. ऋतिकने सुद्धा अनेक मैदान गाजवलीत हे विसरून जमणार नाही, क्योंकि मंजिले उनो को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है. यू ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. यशस्वी झाला है, आता मात्र टाइम आउट घेतला गेलेला आहे. काय असेल व्यूहरचना, ग्राउंड नंबर 1 वर सज्ज व्हायचं आहे नव किरण भेंडकल. आपल्याला दुसरा पुकार सिद्धार्थ ठाकूरच्या चढाया त्याला साथ देणं हर्ष घरत. एक तुफानी झंझावत पाहायला मिळेल, काय असेल रणनीती. तथागताच्या चिरंतनातून, मानवतेच्या कणाकणातून, शिवयुगाच्या निरंजनातून तेल मिळाले नवे. तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे, पेट घेतील का हे दिवे. एक महत्वाची चढाई ओढांगी संघ अशाकडे घेऊन जाईल. साहिल चढाईसाठी मैदानात, प्रयत्न असेल गुणसंख्या मिळवण्याची, मात्र बाद होतोय साहिल. जयत हैदराचे ग्राउंड नंबर 2 वर ज्या संघांना पुकार दिलेला आहे, बावीस 12-10 गुणांची आघाडी होती आहे.
तर ग्राउंड नंबर एक वर दहावी रोहा विरुद्ध म्हसोबा युवक शहापूर असा हा सामना पाहायला मिळतोय. अशा तऱ्हेने ग्राउंड नंबर एक चा सामना दोन चा सामना संपुष्टात. विजय संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक.